पाठ 11 कठिन समय येता संपूर्ण स्वाध्याय। प्रश्न एक का ते सांगा। एक पहिल्यांदा बैलाचा कळफास सोडून मग ते तरुण गाडीवानाकडे वळले। उत्तर कारण मुक्या जनावरांना आपल्या वेदना सांगता येत नाहीत व त्यांच्यावर मजुरांचे पोट अवलंबून असते। दोन गाडीवान व्याकुळ होऊन गाडीभोवती फिरत होता। उत्तर कारण अपघातानंतर त्याच्या बायकोचा ठाव ठिकाणा लागत नव्हता, तो तिला शोधत होता। तीन मोटारसायकलवरून आलेला एक तरुण शाळेत जाऊन गुरुजींना भेटला। उत्तर कारण त्यांना खड्ड्यात पडलेल्या मोळ्या उचलण्यासाठी विद्यार्थ्यांची मदत हवी होती। चार गाडीवानाची मुलगी आईकडे भेदरलेल्या नजरेने पाहत होती। उत्तर कारण अपघातानंतर आई खड्ड्यात निश्चित पडली होती। प्रश्न दुसरा, तीन चार वाक्यात उत्तरे लिहा। गाडीवानाची बायको उसाच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली हे त्या दोन तरुणांनी कसे ओळखले असेल? उत्तर उसाच्या गाडीला अपघात होऊन गाडी एका बाजूला पडली, त्यामुळे गाडीवानाची बायको खड्ड्यात पडली। उसाच्या मुळ्या तिच्या अंगावर पडल्या। त्या दोन तरुणांनी गाडीवानाला गाडी भोवती फिरताना पाहिले, त्याची बायको कुठे दिसत नव्हती। तेव्हा गाडीवानाची बायको उसाच्या ढिगाऱ्याखाली दबली हे त्या दोन तरुणांनी ओळखले। आ शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन लगेच घटनास्थळाकडे का निघाले? उत्तर एका तरुणाने शाळेत जाऊन गुरुजींना अपघाताविषयी कळवले। त्याने हात जोडून गुरुजीकडे विद्यार्थ्यांची मदत मागितली। एकेका मुलाने एक एक मुळी जरी उचलली तरी बाईचा जीव वाचेल ही त्याची विनवणी गुरुजींना कळली। त्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन लगेच घटनास्थळाकडे निघाले। गाडीवानाला हुदके का उरत नव्हते? उत्तर अपघातामध्ये त्या दोन तरुणांनी व विद्यार्थ्यांनी बाईचा जीव वाचवला। सर्वांनी गाडीवानाला मदत केली, परंतु कर्ज व वसनवारीने खचलेल्या गाडीवानाला भविष्याची काळजी वाटत होती। पण जेव्हा कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला दवाखान्याच्या खर्चाची व त्याच्या कामाची हमी दिली तेव्हा गाडीवानाच्या डोळ्यात अश्रू आले। अधिकाऱ्यांच्या आश्वासनाने भरल्यामुळे गाडीवानाला हुंके आवरत नव्हते। प्रश्न तिसरा, या पाठातील खालील पैकी कोणाची भूमिका तुम्हाला सर्वात महत्वाची जास्त वाटते का ते सांगा। उत्तर पत्रकारांची भूमिका सर्वात महत्वाची वाटली, कारण त्यांनी प्रसंगावधान राखून अपघातात सर्वांची मदत मागितली। प्रश्न चार, वाक्यात उपयोग करा। एक प्रसंगावधान राखणे, संकटकाळी प्रसंगावधान राखणे अतिशय महत्वाचे ठरते। दोन काळजात धस्स होणे, अंगणात खेळणारा बाळ दिसेना तेव्हा आईच्या काळजात धस्स झाले। तीन भेदरलेल्या नजरेने पाहणे, वाड्याला लागलेल्या आगीकडे लोक भेदरलेल्या नजरेने पाहत होते। चार हायसे वाचणे, परीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण मिळालेले पाहून निशाला हायसे वाटले। पाच डोळे पानवणे, खूप दिवसांनी घरी परतलेल्या राजूला पाहून आईचे डोळे पानावले। सहा प्रसंगाचे गांभीर्य जाणणे, प्रसंगाचे गांभीर्य जाणून सरकारने पूरग्रस्तांना योग्य ती मदत केली। सात मार्गी लावले, शिवराम पंतांनी पाहुण्यांचा आदर सत्कार करून त्यांना मार्गी लावले। आठ निश्चित पडणे, आजारी असलेले वासरू निश्चित पडून होते। नऊ ठाव ठिकाणा नसणे, काल दिवसभर पाऊस कोसळला पण आज त्याचा कुठेही ठाव ठिकाणा नव्हता। प्रश्न पाचवा, पाठातील विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या शोधा व लिहा। कच्चे पक्के, उतार चढण, आरबी उभी, खाली वर,
लवकर उशिरा मागे पुढे वरून खालून सरळ वाकडे उतरले चढले कुप्रसिद्ध सुप्रसिद्ध रात्र दिवस बाहेर आत स्वच्छ अस्वच्छ जीवन मृत पूर्ण अपूर्ण मोठ्या छोट्या